नमस्कार सगळ्यांना, भावा बहिणींना। नाही, कंबार दुखायला लागलं जरा, म्हणलं कंबार जरा खाली करावा म्हणलं। हो का, वाळू तुमच्या दाजीनी सगळी गोळा केली, वाळू अजून चालली गोळा करायची। लई पसरली होती वाळू जबरदस्त, आणि काय लय मुरमाचं खडं झालं ते। हो का सर, मुरमाचं खडं दिसतं हो का, पलीकडे टाकलेलं सर, इतकं मोर माझा खडं झालं होतं याच्यात की बोलायचंच नाही। सगळे हेटू आम्ही दुसरं एक चेटू अशी दोन तीन इथं संध्याकाळची कुत्री गोळा होत्या तर नुसती वाळवून असं देत। परत ह्या आपली शिवन्या अपूर्वा बाकीची इथलची पोरं सारी दिवसभर नुसती वाळवून असं देत, नुसती उधळ देत। तर काय म्हणायचं बारकाल्या पोरांना, भावांना बहिणींना, आहे का नाही? हां, आता हे स्लॅब टाकला तसं जी वाळू पडली होती तर आज तुमच्या दाजीला सवड झाली वाळू नीट करायचं, ही सगळी पसरलेली वाळू। हो का, याच्यात असं खडं निघायच। हो का, अजून बी इकडं सगळी वाळू पसरलेली आहे, समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला, तवा दिसन भावांना बहिणीनं। हो का, ही सगळी अशी वाळू पसरलेली, डिग लावला हो का, पार खालपर्यंत वाळू पसरली होती, याला सगळी गोळा केली, या इथपर्यंत पसरली होती सगळी, अजून बी राहिली वाळू इकडे गोळा करायची। हो, सगळं खडं 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 बाजूला फेकलं, हो का सगळं खडंच आहे का, सगळं खडं। इथून गोळा करीत आणली डायरेक्ट, हो का, किती वाळू पसरली होती। आका एवढा डिपो केलाय असा इकडं, म्हणलं आता कसं आहे अजून आपल्याला दुसरी एक वाळूची खेप आणून टाकावं लागणार आहे दाजीला, त्याशिव काय एवढीशे वाळूत काय। आता ही वाळू जवळजवळ 1.5-12 असन, जे आता नसन किंवा एखादा 12 असेल माझा तर अंदाज भाऊ, पण आपल्याला अजून एक गाडी लागणार आहे वाळू, त्याच्याकरता म्हणलं आता कसं ही गोळा करावा आणि काय याला जरा वाळूची खेप येऊस तर येटा फिटा कडेने काट्या फिट्या टाकून ठेवा, वाळूची खेप आली ना म्हणजे आपल्याला परत पुढचं काम करता येईल सध्याच्याला, आहे का नाही? सगळं काम ओके झालंय आपलं, तुमच्या दाजीचं मागची पडदी झाली, जिना झाला, स्लॅब झालं, सगळी गॅलरी झाली, पायऱ्या बी झाल्यात मस्तपैकी, पायऱ्याला एकच नंबर खटाखट झाल्या, बघू आपण पायऱ्या कर शिवान्या। हां, आणि आता कसं आहे आपल्या स्लॅबची लय सावली पडती पुढं, एकच नंबर सावली पडती पुढं। हो का, हा भारी दिसतय ना। हो का, पायऱ्या टाकल्यात आपण, त्या दिवशी काढलं सगळं म्हणजे फळ्या फिळ्या काढल्या त्याच्या, आता दिवसभर सारखं त्याला पाणी द्यावं लागतंय आपल्याला सध्याच्याला, आणि आपलं कसं एकदम भारी झालं आता पायऱ्या खटाखट। पण काय आता बोरलाच पाणी कमी पडलं जरा, त्याच्यामुळं जरा टेन्शन आहे, पण करू कसं तर आता टँकर फिंकर आणून आपल्याला प्लास्टर करावंच लागणार। आता टँकरने आपल्याला हे इथे खडा घ्यावा लागणार, पण आता JCB मिळणं बिल सध्याच्याला मुश्किल मिळणं आहे। आता म्हणलं आपल्यावर पोर्चीवर बसत होतं पाणी 4-5 हजार लिटर त्या पोर्चीवर, पण आता आपल्याला बरेच जण म्हणले की दाजी त्याच्यावर काय पाणी आता ठेवू नका, कारण सारखं पाणी ठेवून ठेवून खाली स्लॅब लिकेज होईल, त्याच्यामुळेच आपण आता वर काय म्हणजे पाणी ठेवणार नाहीत ह्या इथं वाळूच्या साईडला म्हणलं हे इथं एखादा खडा घ्यावा, आणि त्यात आपल्याला कसं आहे टँकरने पाणी आणून ओतायचं, मग आपलं प्लास्टरचं काम करायचं, ही डोक्यात आहे दाजीच्या तुमच्या। अजून हो का, इकडून जी वाळ ओळायची करायची राहिली, आता यात खडंच लय झालेत खडं, त्याच्यामुळं जसं होईन तसं होईन दावा का, त्यापर्यंत गेलो याचा गोळा करीत 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 करीत, चांगला तेवढा डेपो केला आहे आता।
काय आहे काल तर तुमच्या दाजीचं हिडवून आलं, काल लय गडबड होती, श्रीवणाला गेलतो बाजार आणला, तुमच्या पुरम ताजी आडी होतं बघितला, पण आज बी हे वाळूचं काम लागलं माग, टाईम मिळत नाही भावांना बहिणींना आपल्याला कसं येईल व्हिडिओ बनवायला, पण त्यातूनच आपण सवड काढून बनवायचा व्हिडिओ, आहे का नाही? चला भावांना बहिणींना मग घ्या काळजी सगळ्यांनी, मग आता काय लय मोठा व्हिडिओ नाही बहीण बनवला, थोडक्यात आपलं जेवढा वेळ मिळाला तेवढा मिळाला वेळात तेवढाच व्हिडिओ बनवलाय. चला भावांना बहिणींना घ्या काळजी मग सगळ्यांनी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना, बाय बाय.